कोकणवासियांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. यंदा गणपतीसाठी कोकणात विमानानं जाणं शक्य होणार आहे. यावर्षीच्या जून महिन्यापर्यंत सिंधुदुर्ग विमानतळाचं काम पूर्ण होणार आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. सिंधुदुर्गामध्ये परुळे चिपी इथे हा विमानतळ होणार आहे. 520 कोटींचा हा प्रकल्प आहे. IRB सिंधुदुर्ग कंपनीकडून या विमानतळाचं बांधकाम करण्यात येणार आहे. या विमानतळाची धावपट्टी 2500 मीटर असणार आहे. गर्दीच्या वेळी 400 प्रवाशांची ने आण करण्याची क्षमता या विमानतळाची असणार आहे. या चाकरमान्यांच्यासाठी विमान सज्ज होणार आहे. गणपती येण्यापूर्वीच सिंधुदुर्ग विमानतळ जून 2018 पर्यंत पूर्ण होईल असा सध्या दावा केला जातोय. चिपीमध्ये हे विमानतळ होणार आहे. मुंबई सिंधुदुर्ग विमानानं अवघ्या 45 मिनिटात हा प्रवास होणार आहे. मुंबई सिंधुदुर्ग कोकण रेल्वेने या प्रवासाला 8 तास लागतात, तर मुंबई सिंधुदुर्ग प्रवास बसनी आपण केला तर 12 तास लागतात. मात्र विमानाने 45 मिनिटांमध्ये आपण पोहोचणार आहोत. चेक इनचा टाईम धरला तरीसुद्धा 2 तासात हा पूर्ण प्रवास होऊ शकतो. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.